तर मुंबईमध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन मोठ्या सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील. मात्र प्रश्न हा आहे की मुख्य भाषणाची आणि शेवटच्या भाषणाची संधी कोणाला मिळणार. तर दुसरीकडे मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांना शेवटचं भाषण करता येणार नाहीये. या दोन्ही सभांचा आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी. मुंबईच्या सहा लोकसभेसाठी मुंबईमध्ये दोन मोठ्या सभा होत आहेत. एक आहे महाविकास आघाडीची आणि दुसरी महायुतीची. महाविकास आघाडीची सभा होते BKC वर, तर महायुतीची सभा होते आहे दादरच्या शिवाजी पार्कवर. मात्र खरं आकर्षण यात सगळे मोठे नेते आहेत, त्यामुळे भाषण शेवटचं कोण करणार? शरद पवार, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येऊन सभा घेतील. मात्र या ठिकाणी शेवटचं भाषण करणार कोण? उद्धव ठाकरेंना मुंबईत शेवटचं भाषण करण्याची संधी मिळणार की मल्लिकार्जुन खरगे हा मोठा पक्ष म्हणून शेवटचं भाषण करणार, की शरद पवार हे शेवटचं भाषण करतील, की मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल हे शेवटचं भाषण करतील? शेवटचं भाषण करणार कोण, कोण असणार सभेचा केंद्रबिंदू, हे मात्र आपल्याला अद्यापही स्पष्ट नाही आणि हे सभेदरम्यानच स्पष्ट होईल. महायुतीच्या मध्ये स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी शेवटचं भाषण करतील, राज ठाकरेंना ती संधी मिळणार नाही. मात्र महाविकास आघाडीच्या सभेमध्ये शेवटचं भाषण करणार कोण हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. त्यामुळे या सभेत कोण नेते काय मुद्दे मांडतं हे तितकं महत्त्वाचं आहे. तितकंच महत्त्वाचं इथलं आकर्षण असेल की शेवटचं भाषण उद्धव ठाकरे करणार की मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार की अरविंद केजरीवाल. या सगळ्याचं उत्तर सभेदरम्यानच आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.